खरी गजल अशी की आज सकाळी कॉर्डेलिया क्रुजाची इम्प्रेस ही बोट ही सदांच विकली येता, ती आयजूय सकाळी येवपाची आसली धांक सुमार, पूण सकाळी अराउंड 9:30 आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें की त्या बोटीचेर एक क्रू पॅसेंजर न्ही क्रू जो 2 दीस तेका कितें तरी सिमटम दिसले म्हूण आयज तेजी टेस्ट केली आनी ते टेस्टीन तो पॉझिटीव येयलो. तेका आयसोलेशनान दवरलेलोच आसा, पूण तेज्यांनी प्रिकॉशनरी मेजर म्हणून आमकां कळयलें. आमकां कळयल्या पुरून आमी सगळ्या ऑथॉरिटींक सांगलें आनी फर्स्ट थींग आमी बोट भायर दवरली, म्हणजे तिकाणी घेवंक ना जो पर्यंत सगळ्या ऑथॉरिटी कडल्यान परमिशन येना, जो पर्यंत सगळ्या ऑथॉरिटी कडल्यान क्लियरन्स जायना तो पर्यंत आमी म्हटलें दवरलें. आनी सगळ्यांक सांगल्या उपरांत एज पर SOP तेंच्यांनी आतां कलेक्टर, पोर्ट हेल्थ ऑफिसर, डायरेक्टर ऑफ हेल्थ आनी पोर्टाचे सगळ्या ऑथॉरिटीन मेळून लास्टाक आतां डिसिजन घेतला की बोट बर्ताक हाडटा. आनी फर्स्ट थींग तो जो पॅसेंजर आसा, क्रू आसा सॉरी, जो कोवीड पॉझिटीव्ह झाला त्याला आम्ही देऊ येतले, त्याची अरेंजमेंट केली असा एज पर लोकल स्टेट गव्हर्नमेंट SOP फॉर द कोवीड, त्याला आम्ही हॉस्पिटलात ॲडमिट करतले. आणि बाकीचे जे सगळे टोटल क्रू आणि पॅसेंजर मिळून 2017 लोक बोटीचे असतात. गव्हर्नमेंटाच्या इन्फॉर्मेशन आणि इन्स्ट्रक्शना प्रमाणे सगळ्यांचे आम्ही कोविड टेस्ट करतले, RT-PCR टेस्ट करतले. त्याच्या खातीर आम्ही हॉस्पिटलाकडे अरेंजमेंट केले असा, त्यांची मेडिकल टीम आता येतात, एक 15-20 जण येतले, ते बोटीचे पहिली चढतले विथ ऑल SOP कोविड किट, आमचे किती म्हणतात ते PPE किट घालून बी सगळे, पण सगळे प्रिकॉशन घेऊन ते चढतले. आणि ते सगळे जे बोटीर सगळे 2017 जण असतात त्यांची सगळ्यांची टेस्ट करतले, आणि त्याचं रिपोर्ट RT-PCR रिपोर्ट जेव्हा सगळ्यांचा नेगेटिव्ह येतो त्याच्या उपरांत मागीर डिसिजन घेतले की ते इनवर्ड आउटवर्ड पॅसेंजरचे आणि क्रुआचे किती करप. पण एज ॲट नाव बोट आता येऊन हे RT-PCR टेस्ट करपा खातीर बोट भरताक हाडटात आणि ते चढतले आता बोटीचे. हे आमचे टीम सगळे रेडी असतात, फक्त आम्ही बोटी खातीर रावल्या. आत्ता त्यांच्यानी अलॉटमेंट दिलेलं असं जातली बोट भर. आणि कितीतरी एक व्हायरल मेसेज गेला, रिपोर्ट गेला की 2000 बोटीचे मनीस असतात पॅसेंजर, त्यांच्या भीत खूप जणांना कोविड झाला बी म्हणून, हे सगळे रॉंग असा. आम्ही शिपाचे एजंट, वी आर हँडलिंग, आम्ही सगळे रिस्पॉन्सिबिलिटी असतात या शिपाची हांगा इनवर्ड आउटवर्ड क्लिअरन्स. आम्ही सांगतात की कोणाक काय जाऊ ना, फक्त एक क्रू जो एका 2 दीस सिमटम्स असले म्हणून त्याका बोटीचे आरटी हे आमचे अँटीजन टेस्ट करपाची फॅसिलिटी असतात, त्याप्रमाणे त्यांच्यानी अँटीजन टेस्ट केली आणि तिथून तो एक क्रू पॉझिटिव्ह मेळ. मग त्यांच्यानी कळयल्या उपरांत सगळ्या ऑथॉरिटीक सांगून हो सगळं आता डिसिजन घेतलेलं असं. बेस्टेच कोणी पॅनिक जावपाची न्हू, कांयच तशी भिवपाची अशी गरज ना खंयच, की आम्ही सगळे प्रिकॉशनरी मेजर घेतले आणि कोणूच असं कोविड पॉझिटिव्ह ऑर किती जर